नमस्कार, मी दिनकर राऊत, S7 न्यूज मध्ये आपलं स्वागत. केज शहरात गौरी गणपतीची आगळी वेगळी सजावट. मराठवाड्यातील सुपर फास्ट आणि निर्भीड बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर S7 न्यूज असे टाइप करा, त्याला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबा. केज शहरामध्ये गौरी गणपतीची विविध प्रकारे सजावट करत असतात, परंतु सेवा मुक्त शिक्षक असलेले केज येथील शाहूनगर भागातील रेखा रामहरी शिंदे यांनी व डीडी बनसोडे यांनी महालक्ष्मीच्या सजावटीमधून काय दिलेला आहे संदेश, पाहूयात याची काही क्षणचित्रे. नमस्कार, आज महालक्ष्मीचा सण आहे, दुसरा दिवस असल्या कारणाने आज केज शहरामध्ये रेखा रामहरी शिंदे यांच्या आपण घरी आलेलो आहोत. त्यांचा प्रत्येक वर्षी एक आगळा वेगळा उपक्रम असतो. त्यांची लक्ष्म्याच्या सणाच्या दिवशी लक्ष्म्याचा सजावट एकदम सुंदर अशी असते. त्यांचे प्रत्येक काही गोष्टी या ठिकाणी रेखाटलेल्या असतात, परंतु या वर्षीचा जो दुष्काळ पडलेला आहे, या दुष्काळाचं भान ठेवून त्यांनी एक आगळं वेगळं उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचा पूर्ण खर्च वाचवून त्यांनी एक गोर गरिबांच्या मुलांसाठी दिवाळीला एक काही त्यांनी कपडे खाऊ देण्याचा एक संकल्प केलेला आहे. आपण त्यांना ही युक्ती कशी सुचली आपण विचारूया मॅडमशी, की आपण आपल्याला ही कशी युक्ती सुचली. आपलं नाव काय मॅडम? माझं नाव रेखा रामहरी शिंदे. या वर्षी पावसाने आपल्याकडे पाठ फिरवली, ऍक्च्युअली म्हणजे सांगली आणि कोल्हापूरकडे पाण्याने लोकांची म्हणजे ओला दुष्काळ तिथं झाला आणि आपल्याकडं मात्र मराठवाडा या पावसापासून खूप दूर राहिला. त्यातली त्यात आपला बीड जिल्हा जो आहे तो तर अतिशय म्हणजे पावसाच्या अभावी लोकांचे खूप पाणी विना हाल चाललेले, सगळे आपले धरण कोरडे पडलेले. त्याच्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबाने आम्ही एक विचार करून दरवर्षी जो आम्ही सजावटीसाठी जो खर्च करत असतो तो टाळून आपल्या बीड जिल्ह्याचं स्वरूप लोकांच्या समोर आमच्या लक्ष्मीच्या सणाच्या निमित्ताने आणण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही पाठीमागाचे लक्ष्मीच्या पाठीमागाचे बॅनर लावलेले आहे. त्याच्यात मागच्या 7-8 वर्षापूर्वी आम्ही उपक्रम हे अतिशय उत्साहाने साजरे करत होतो, परंतु यावर्षी बीड जिल्ह्याची दुष्काळी परिस्थिती पाहता आम्ही तो खर्च टाळून आहे त्याच्यामध्ये लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला. खरोखरच आपण बघावं तितकं कौतुक यांचं कमीच आहे, कारण यांनी प्रत्येक पत्रवाहीवर वेगळे संदेश दिलेले आहेत. जसं की पाऊस असेल तर शेतकरी हसेल, शेतकरी अन्नदाता देशाचा भाग्य विधाता, पाण्याची बचत काळाची गरज, एकमेकांची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा नाहीतर दुष्काळ सर्वांची जिरवेल, शेतकरी राजा नको घेऊ फाशी नाहीतर जग राहील उपाशी, एक सुंदर असे पूर्ण काही या ह्याच्यातून रेखाटून एक वेगळे संदेश दिलेले. तसंच या ठिकाणी एक गाण्याचा संदेश असा दिलाय, याड लागलंय हे गाणं म्हणण्याऐवजी झाड लावलंय असं म्हणून तसं वागलो तर निसर्ग सुद्धा झिंगझिंगाट होईल. काय सुंदर आणि कशा कल्पना सुचल्या असल्यान. प्रत्येक पात्रावर एक वेगवेगळा असा रेखाटलेल्या संदेश पाहून खरोखरच यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. का यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी अशा सजावटीसाठी एक वटलेलं असतं. या 2 दिवसाच्या काळामध्ये यांचे 2 मुलं हे पेशाने शिक्षक आहेत, दोघंही पती पत्नी शिक्षक आहेत, पण यांना या मुलांच्या सहाय्यानं एक संकल्पना एक वेगळी सुचते. याबद्दल शिंदे परिवाराचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. धन्यवाद, आपण S7 न्यूज या ठिकाणी मुलाखत दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद.